स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांना प्रमाण मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले जगातील सर्वात मोठे संविधान, या संविधानाच्या सन्मानार्थ तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, गोमवेदक विद्यामंदिर व प्राथमिक विद्यामंदिर तळा या विद्याशाखेच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून प्राध्यापक वाले आरबी, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक पाटील यांची, प्राध्यापक कसबे पीपी, प्राध्यापक मचे एनटी, प्राध्यापक सरजे बीबी, प्राध्यापक आंबेगावे डीटी हे उपस्थित होते. यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन प्राध्यापक मचे एनटी यांनी केले. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. प्राध्यापक पाटील यांची यांनी भारतीय राज्यघटना कशी तयार झाली याबद्दल आपले विचार व्यक्त केले. भारतीय संविधान हे आदर्श संविधान मानलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत, या सर्वात मोठं लोकशाही गणराज्य आपलं आहे. भारत हा आता 125 कोटी जनतेचा देश असं म्हटलं जातं. भारताची लोकसंख्या ही जगातली नंबर 2 ची लोकसंख्या आहे, म्हणजे चायना नंबर 1 आणि आपण 2 आहोत. कुठल्याही देशासाठी संविधान हे आवश्यक असतं. प्रत्येक देशाला संविधान आहे, ते लिखित स्वरूपात असेल, अलिखित स्वरूपात असेल. परंतु संविधान म्हणजे नेमकं काय, तर संविधान म्हणजे अशा प्रकारची एक नियमावली की ज्याच्या आधारे आणि अशा प्रकारचा एक रचना की ज्याच्या आधारे त्या राज्याच्या किंवा त्या देशाची सर्व व्यवस्था, शासन व्यवस्था असेल, कायदे असतील, सॉरी शासन व्यवस्था असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, कार्यकारी मंडळाचे काम करण्याची पद्धत असेल, इतर सगळ्या संस्था ज्या काही असतात, नागरिकांची कर्तव्य असतील, नागरिकांनी काय करावं काय करू नये, कुठल्या प्रकारच्या गोष्टी या गुन्हा समजल्या जातील, त्याच्यावर काय शिक्षा असेल, इतर सगळ्या गोष्टींची, म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत संविधानाच्याच आधारे चालत असतो हे आपल्याला कदाचित माहीत नसते. प्राध्यापक कसबे पी पी यांनी संविधानाची मूल्ये समजावून सांगितली. जी मूल्ये आहेत कोणती, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, गणराज्य, ही जी मूल्य आहेत ती मूल्य तरुण पिढीला माहिती झाली पाहिजे. आज आपण इथं बसलात, आजचा विद्यार्थी उद्याचा या राष्ट्राचा नागरिक आहे, आधारस्तंभ आहे. अध्यक्ष स्थानावरून प्राध्यापक वाले आरबी यांनी संविधानाचे महत्त्व पटवून दिले. कदाचित पंतप्रधान होईल, मग त्यावेळेस आपल्या देशाची काय घटना आहे, काय कॉन्स्टिट्युशन आहे, काय दिलेत आपल्याला नागरिकांचं, कसं वागायचं, लोकांशी कसं वागायचं. हा तर सर्वात मला महत्त्व वाटतं की आता की तुम्ही आता जवळपास 18 वर्षे आहे की संविधानाने तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. बरोबर आहे, मतदान करण्याचा अधिकार याचा अर्थ काय की आपणच आपला सरकार स्थापन करणार आहोत. त्यामुळं मतदान करताना आपण पुढची व्यक्ती कशी आहे, आपला विकास होईल का, आपल्या देशाचा विकास होईल का, आपला विकास होईल का, आपल्या देशाचा म्हणा किंवा आपल्या गावचा म्हणा किंवा आपल्या शाळेचा म्हणा, अशा व्यक्तींना तुम्ही निवडून द्या की जेणेकरून संविधानाचं उद्देश आहे ते सफल होणार आहे. याप्रसंगी उपमुख्याध्यापिका सौ गोडसे मॅडम, पर्यवेक्षक कदम सर, भागवत सर, प्रमिला गायकवाड मॅडम, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.